नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. वाणिज्य संघटन व्यवस्थापन इयत्ता 12वीच्या प्रकरण क्रमांक 3 चा आपण अभ्यास करतो, ज्याचं नाव आहे उद्योजकतेचा विकास. आणि या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण पुढील भाग म्हणजेच उद्योजकतेचा विकास या प्रक्रियेतील उद्योजकतेची वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासणार आहोत. उद्योजकता प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण 3 घटक सविस्तरपणे अभ्यासले होते, उद्योग, उद्योजक आणि उद्योजकता. उद्योग याला आपण व्यवसायाचा असा भाग जेथे वस्तू व सेवांची निर्मिती करण्याचं काम केलं जातं त्याला आपण उद्योग असं म्हणतो. उद्योजक जो व्यक्ती उद्योग चालवतो त्याला आपण थोडक्यात उद्योजक असं म्हणतो. आणि उद्योजकता तर एखादा उद्योग यशस्वीपणे चालवण्यासाठी उद्योजकाच्या अंगी आवश्यक असणारे गुण किंवा कौशल्य किंवा त्याच्या अंगी असणारे गुण किंवा कौशल्याला आपण थोडक्यात उद्योजकता असं म्हणतो. आणि ह्याच उद्योजकतेची आपल्याला आता वैशिष्ट्य अभ्यासायची आहे. पुस्तकाप्रमाणे एकूण आपल्याला 8 वैशिष्ट्ये अभ्यासायला आहे. ती वैशिष्ट्ये आपण एकापाठोपाठ एक आपण अभ्यासणार आहोत. अतिशय सोपा भाग आहे. बघा, उद्योजकतेची वैशिष्ट्ये शिकवताना किंबहुना पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला ती देताना सर्वप्रथम मुद्दा त्या ठिकाणी दिलाय तो आहे नाविन्यपूर्णता. उद्योजकता ही नाविन्यपूर्ण गोष्ट आहे किंवा त्यामध्ये नाविन्याचा समावेश आहे असं पुस्तकाच्या पहिल्या मुद्द्याअंतर्गत सांगितलं. बघा, यापूर्वी अनेक मुद्द्यांतर्गत चर्चा करताना मी वारंवार म्हटलं की यशस्वी होण्यासाठी किंवा यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुम्ही करत असलेल्या गोष्टीला किंवा उद्योजक म्हणून तुम्ही पार पाडत असलेल्या वेगवेगळ्या प्रक्रियामध्ये नाविन्यपूर्णता किंवा नवीनपणा आला पाहिजे. याला कारण एकमेव का जो काही ग्राहक वर्ग आजच्या तारखेला बाजारपेठेमध्ये आहे त्या प्रत्येक ग्राहक वर्गाच्या गरजा, अपेक्षा किंबहुना वस्तूबाबतचे स्वतःचे अभिप्राय काळाच्या ओघात बदलत चालतात. आणि या बदलत्या ग्राहकाच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साहजिकच आपल्याला आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये, वस्तूमध्ये, उत्पादनामध्ये, सेवेमध्ये किंबहुना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये नाविन्यपूर्णता ही आणावी लागते. एक आजवर जो जे काही उत्पादन पद्धती किंवा ज्या प्रकारची उत्पादन आपण देत आलो किंवा जी आपण आजवर पुरवलेली आहे तीच उत्पादनं आपण यापुढेही तशीच पुरवावी किंवा कोणताही बदल न करता पुरवावी असं काही गरजेचं नसतं. कारण ग्राहकाच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जर आपलं उत्पादन हे असमर्थ ठरत असेल किंवा आपला उद्योग असमर्थ ठरत असेल तर साहजिकच तो ग्राहक वर्ग आपल्या व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता असते. ते होऊ नये, आपला ग्राहक वर्ग टिकून राहावा, त्याचबरोबर काळाच्या ओघात नवीन ग्राहक वर्ग आपल्या व्यवसाय संघटनेशी जोडला जावा या अपेक्षाने उद्योजकानं स्वतःची उद्योजकतेची कौशल्यपणाला लावून त्या उत्पादन पद्धतीत, त्या वस्तूमध्ये किंवा एकूण त्या उद्योग जगतातील कामकाजामध्ये नाविन्यपूर्णता आणायला हवी. उदाहरण दाखल सांगायचं ठरलं तर सुरुवातीच्या काळात ज्या वह्या आपण वापरतो त्या लाकडापासून बनवल्या जायच्या. ज्यावेळेस आम्ही शाळेत असताना किंबहुना कॉलेजात असताना त्या गोष्टी आम्ही वारंवार ऐकवतो की वह्या बनवण्यासाठी, कागद बनवण्यासाठी थोडक्यात आपल्याला मोठ्या स्वरूपात झाडांची कत्तर होते. परंतु नंतर काळाच्या ओघात एक नवीन ट्रेंड बाजारात आलेला आपल्याला पाहायला मिळाला की उसाचं जे काही वेस्टेज मटेरियल जे काही शिल्लक राहतं उसापासूनचं, तर त्या वेस्टेज मटेरियलपासून नंतर कागद बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली का जेणेकरून लाकडाची कत्तर त्यामुळे प्रक्रियेमुळे थांबली. ही एक नाविन्यपूर्णता होती आपल्या उत्पादनामध्ये आणण्यासाठी की उत्पादन तेच आहे, कागदच आहे, परंतु एक नाविन्यपूर्ण पद्धती त्या अंतर्गत स्वीकारलेली आपल्याला बघायला मिळते. तर ही उद्योजकतेचं पहिलं वैशिष्ट्य आहे का उद्योजकता ही नाविन्यपूर्णतेची मागणी ठेवते. सर्वसाधारणरित्या यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्वसाधारण गोष्टी किंवा आजवर चालत आलेल्या गोष्टीच वारंवार करू शकत नाही. तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितपणे एक नवा मार्ग, एक नवी दिशा नाविन्यपूर्णतेच्या आधारे तुम्हाला उद्योजकतेला किंबहुना आपल्या व्यवसायाला द्यावी लागेल किंवा ग्राहकांना द्यावी लागेल. तर असा पहिला मुद्दा सांगतो नाविन्यपूर्णता. दुसरा मुद्दा उद्योजकतेच्या वैशिष्ट्यांतर्गत सांगितला तो आहे आर्थिक कृती. आर्थिक कृती शिकण्यासाठी आपल्याला 11वीचा पहिलं प्रकरण किंवा 11वीच्या ओसी विषयाचा सुरुवातीचा भागाचं संस्मरण आपल्याला करावं लागेल. त्या 11वीच्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागातच आपण मानवी कृती आणि मानवी कृतींचं 2 घटकात वर्गीकरण करायचो. एक होत्या आर्थिक कृती आणि दुसरं होत्या बिनआर्थिक कृती. आर्थिक कृतींचा संदर्भ आपण सर्वसाधारण भाषेत असा लावायचो की अशा कृती ज्याचा संबंध पैशाशी किंवा पैसा मिळवून अशी आहे त्याला आपण आर्थिक कृती म्हणायचो. आणि इतर कृतींचा समावेश आपण बिनआर्थिक कृतीमध्ये करायचो. त्यामध्ये शिकताना आर्थिक कृतीमध्ये आपण 3 आर्थिक कृती बघितल्या होत्या, नोकरी, पेशा आणि व्यवसाय.
उद्योग हा त्या व्यवसायाचा एक भाग आहे, त्यामुळे साहजिकच उद्योजकता ही आर्थिक कृती, यामध्ये काही प्रेम जिव्हाळा माया या पोटी कुणी उद्योजक किंवा उद्योग स्थापन करत नाही, तर यामध्ये नफा मिळवणं, पैसा मिळवणं, उत्पन्न प्राप्ती हा हेतू असतो। त्यामुळे उद्योग चालवणारा व्यक्ती म्हणजेच उद्योजक आणि त्याच्या अंगी तो उद्योग यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारी उद्योजकता ही आर्थिक कृती आहे, ती पैसा मिळवण्याशी संबंधित आहे किंवा पैशाशी संबंधित कृती आहे, ती प्रेम जिव्हाळा माया या सर्वसाधारण बिनआर्थिक कारणासाठी पार पाडली जात नाही। किंबहुना उद्योगाला आपण धर्मदाय संस्था म्हणत नाही, त्याला आपण व्यवसाय संस्था म्हणतो, याला एकमेव कारण कारण ते नफ्याशी संबंधित आहे। त्यामुळं साहजिकतः उद्योजकता हा मुद्दा देखील काय आर्थिक कृती अंतर्गत येतो, ती बिनआर्थिक कृती होऊ शकत नाही। तो 11वा आपला सुरुवातीचा भाग आहे, त्या अनुषंगानं हा मुद्दा त्या ठिकाणी आलेला आहे। तिसरं वैशिष्ट्य उद्योजकतेचं सांगितलं आहे, ते आहे संघटनेची बांधणी। उद्योजकता उद्योजक हा जो काही व्यक्ती आहे किंवा त्याच्या अंगी आवश्यक असणारे जे काही गुणधर्म आहे किंवा ते मूलभूत तत्व आहे ती उद्योजकता, ती संघटन बांधणीची प्रक्रिया आहे। बघा, उद्योग जी प्रक्रिया आहे ते उद्योजक काय करतो का, उद्योगासाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहे प्रामुख्यानं भूमी श्रम भांडवल यासारख्या घटकांचं तो काय करतो एकत्रीकरण करतो आणि त्याच्या अंगी असणाऱ्या संयोजन या कौशल्यामार्फत त्या घटकांचं तो नेतृत्व करतो। तो मास्टरली ती सगळी रिसोर्सेस, ती सर्वच्या सर्व संसाधना उद्योगाच्या यशस्वी होण्यासाठी किंवा उद्योगाच्या प्रगतीसाठी ती अधिक प्रभावीपणे ती सर्वच्या सर्व संसाधनं वापरत असतो। तर ही कौशल्य त्या उद्योजकाच्या अंगी असतात आणि याच साऱ्या प्रक्रियेला आपण संघटन बांधणी म्हणतो। तर ध्यानात घ्या की हे जी काही सगळीच्या सगळी संसाधन आहे, मग ती मानव संसाधनं असू द्या, कर्मचारी असो, ती काही एकाच ठिकाणी मिळत नाही, ती तुम्हाला देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भागातून उपलब्ध करावी लागतात। आर्थिक संसाधनं असतील, गुंतवणूकदार असतील, ती काही एकाच ठिकाणी सर्वच्या सर्व मिळत नाही, ती तुम्हाला वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करावी लागतात। किंबहुना कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, ती देखील आपल्याला वेगवेगळ्या भागातून उद्योगाच्या ठिकाणी आणावी लागतात आणि यालाच म्हणतात संघटन बांधणी। मग ती जागा खरेदी करण्याची प्रक्रिया असेल, यंत्रसामग्री त्यावर उभारण्याची प्रक्रिया असेल, व्यवसायाची इमारत उभारण्याची प्रक्रिया, त्यासाठी लागणारा कच्चा माल गोळा करणं, पैसा गोळा करणं, कर्मचारी वर्ग गोळा करणं, हे सारे नेतृत्व गुण, ही सारी कौशल्य म्हणजेच संघटन बांधणी असते। तर उद्योजकता ही संघटन बांधणीची प्रक्रिया, ती जाऊन थेट निस्तं काम करून घेण्याची प्रक्रिया नाही, तर तिची सुरुवात सर्व घटकांच्या एकत्रीकरणापासून त्या सर्व घटकांना संघटनेच्या किंवा उद्योगाच्या एकूण कामकाजासाठी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया। त्यामुळे एकूण संघटन बांधणी किंबहुना त्या संघटनेची निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच उद्योजकता आहे असं देखील, किंबहुना त्या प्रक्रियेचा तो भाग आहे असं आपण त्या मुद्द्याअंतर्गत सांगू शकतो, ज्याचं नाव आहे संघटनेची बांधणी। चौथा मुद्दा या प्रश्नांतर्गत सांगितला जातो, तो आहे सर्जनशील कार्य। सर्जनशील कार्य हे क्रिएटिव्हिटी किंवा नवीन विचारसरणीशी जुळता असणारं कार्य, त्याला आपण सर्जनशील कार्य म्हणतो, प्रामुख्यानं बुद्धिमत्तेशी निगडीत कार्य। तर उद्योजकता हा जो काही भाग आहे हा बुद्धिमत्तेशी निगडीत आहे। तुम्हाला आठवत असेल तर मी वर्गात अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे की दोन प्रकारची कार्य असतात, ब्लू कॉलर जॉब आणि व्हाईट कॉलर जॉब। ब्लू कॉलर जॉब ज्याला आपण म्हणतो तो मानवी श्रमाशी निगडीत आहे, शारीरिक श्रम त्याच्यामध्ये घ्यावे लागतात, आणि व्हाईट कॉलर जॉब यामध्ये आपल्याला शारीरिक श्रम न घेता बौद्धिक श्रम हे खर्चावे लागतात। आणि उद्योजकता हे ते व्हाईट कॉलर जॉबमधील काम आहे, त्याच्यामध्ये शारीरिक कष्ट उपसावे लागत नाही तर बौद्धिक कष्ट त्यामध्ये स्वीकारला जातो। आणि बुद्धिमत्तेमध्ये नवनवीन विचार असतो, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता किंवा बुद्धिमत्ता ही समान असत नाही, त्यामुळे साहजिकता नवनवीन विचारांना प्राधान्य या सर्जनशीलता या मुद्द्याअंतर्गत येते आणि उद्योजकतेत देखील ती अपेक्षित आहे। प्रत्येक उद्योजक हा एकाच प्रकारचा विचार करत नाही, त्यामध्ये प्रत्येकाच्या विचारसरणीत वेगवेगळा फरक आपल्याला बघायला मिळतो। उदाहरण दाखल तुम्हाला सांगायचं ठरलं तर साबण निर्माण करणारे वेगवेगळे व्यावसायिक आहे किंवा उद्योजक आहे, बघा त्या प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी आहे। म्हणजे उदाहरणार्थ डेटॉल असेल, लायफबॉय असेल, लक्स असेल, या प्रत्येकाचं विचार वेगळा आहे। लक्स सारखा साबण विक्रेता हा सौंदर्यावर जास्त भर देईल, लायफबॉय डेटॉल यासारख्या कॅटेगरीचे जे घटक आहे ते साधारणतः सुरक्षिततेवर जास्त भर देईल, मध्येच जॉन्सन सारखा असेल तर तो लहान मुलांच्या सुरक्षिततेवर जास्त भर देईल। तर यासारखा कॅटेगरायझेशन आहे। प्रत्येक साबण बनवणारा व्यक्ती एकाच उद्देशानं साबण बनवत नाही, तर त्याचा ग्राहक वर्ग ज्याला आपण चंक ऑफ ऑडियन्स म्हणतो तो वेगवेगळा आहे, तो सर्वसाधारणरित्या समान असत नाही, हा वेगळा थॉट प्रोसेस आहे प्रत्येकाचा। किंबहुना एक साधं सर्व तुमच्या दैनंदिन जीवनात उदाहरण द्यायचं ठरलं तर बघा, आपल्याला असे देखील पेन पाहायला मिळतात ज्याला एकाच
एकाच वेळेस त्याच्यामध्ये तीन चार रंगाचा आपल्याला काळ्या रंगाची रिफिल, त्यानंतर हिरव्या रंगाची, लाल रंगाची, या तीन चार रंगाच्या रिफिल्स असतात. त्याच्या बाजूने त्याला स्ट्रायकर असतो, खटका असतो, आणि तो आपण ज्या रंगाच्या रिफिलचा खटका आपण स्ट्राईक करू त्या रंगाची रिफिल पुढे येते आणि त्या रंगाचा पेन चालला लागतो. मग हे सारे विचार आहे का, अनेकदा आपल्याला आजकाल विद्यार्थी आपण बघतो का पॉईंट आउट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या नोटिंगसाठी वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरतो. मग चार पाच पेन वापरण्याऐवजी एकच पेन वापरला तर त्याच्यामध्ये एकाच वेळेस आपल्याला चारही रंगाचे ऑप्शन आपल्याला उपलब्ध होतात. तर हे सारखे याला म्हणतात क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता. तर हा देखील मुद्दा उद्योजकते अंतर्गत अपेक्षित आहे की उद्योजक म्हणून तुमच्या अंगात उद्योजकता असणं म्हणजे काय, ते क्रिएटिव्हिटी असणं जगाला किंवा जगाच्या अपेक्षा ध्यानात घेऊन त्यामध्ये काही ना काही अभूतपूर्व करण्याची क्षमता किंबहुना त्या प्रकारची मानसिकता उद्योजक म्हणून तुमची असायला हवी, असं देखील त्या उद्योजकतेच्या वैशिष्ट्य अंतर्गत सांगितलं. पाचवा मुद्दा या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतो, तो आहे व्यवस्थापकीय कौशल्य व विकास. बघा, व्यवस्थापकीय कौशल्य व विकास ही जी काही एकंदरीत प्रक्रिया आहे, तर उद्योजक म्हणून ज्यावेळेस तुम्ही काम करतात त्यावेळेस फक्त तुम्ही एकंदरीत फक्त नफा मिळवणं किंबहुना नफ्याच्या प्राप्तीसाठी काम करू शकत नाही, तर त्या पलीकडेही जाऊन अनेक उद्दिष्ट किंवा उद्योजक म्हणून त्या पलीकडची अनेक पैलू त्या उद्योजगतात काम करत असताना उद्योजकाचे असायला हवेत किंवा असतात. एका सर्वसाधारण पातळीमध्ये माणूस काम करत असताना किंवा तो उद्योजक काम करत असताना नफा हा प्राथमिक पातळीवर आहे, तो दूर होत नाही, परंतु त्या नफ्या मिळवण्याबरोबरच माझ्या ग्राहक वर्गात वाढ होणं, ग्राहकांचं समाधान वाढवणं, माझ्या उत्पादनाचा दर्जा वाढवणं, माझ्या उत्पादनाची ब्रँड क्वालिटी वाढवणं, तो ब्रँड क्रिएट करणं ज्याला आपण म्हणतो, त्या साऱ्या गोष्टीसाठी देखील धडपड तुम्हाला उद्योजक म्हणून करावी लागते. आणि त्यासाठी नवनवीन व्यवस्थापकीय कौशल्य स्वतःमध्ये विकसित करणं, त्यामध्ये वाढ करण्याची देखील गरज त्या ठिकाणी भासत असते. हा देखील एक महत्त्वाचा भाग आपण त्या अंतर्गत शिकू शकतो का, एका चापोरीबद्ध पद्धतीमध्ये फक्त नफा मिळवण्यासाठी आपण काम करू शकत नाही, तर तो नफा मिळवताना देखील तो नैतिक मार्गाने असावा किंबहुना अधिक योग्य मार्गाने असावा, यासाठी देखील आपली प्रयत्नांची पराकाष्ठा उद्योजक म्हणून आपल्याला करावी लागते. किंवा नवनवीन गोष्टी, नवनवीन आयाम आपल्याला अधिक प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीने देखील धडपड करावी लागते. फक्त तेवढे एकच मुद्दा आपण त्या अंतर्गत समाविष्ट करू शकत नाही, तर एक प्रभावी उद्योजक होण्यासाठी, एक दर्जेदार उद्योजक होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अनेकदा आपण टाटांसारखं, रतन टाटांसारखं आपण नाव घेतो किंवा टाटा उद्योग समूहाचं घेतो किंवा त्या अनुषंगाने आता महिंद्रा उद्योगाचं, महिंद्रा उद्योग समूहाचं आपण नाव ऐकतो किंवा त्या पलीकडचे अनेक उद्योग आहे, उदाहरण दाखल मी देऊन दिले. अशी उद्योजक आपल्याला बघायला मिळतात की जे नुसतं उद्योजक म्हणून काय चापुरीबद्ध पैकी काम करत नाही, तर सामाजिक काही प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये म्हणा किंबहुना समाजाच्या काही बदलत्या अपेक्षा किंवा काही गरजा पूर्ण करण्यासाठी देखील स्वतःचं योगदान आपल्याला देताना दिसतात. तर हे देख यासारख्या देखील गोष्टी आपल्याला उद्योजक म्हणून किंवा यशस्वी उद्योजक म्हणून त्यासाठी देखील त्याच्या अंतर्गत किंवा त्या उद्योजकता या मुद्द्याअंतर्गत अभिप्रेत आहे. पुढचा मुद्दा वैशिष्ट्यांतर्गत आपल्याला शिकायला मिळतो, तो आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. व्यवस्थापनाची प्रक्रिया ही एक सिस्टमॅटिक प्रक्रिया नाही, तर त्यामध्ये नवनवीन कौशल्यांचा समावेश अभिप्रेत असतो किंवा होणं गरजेचं असतं, किंबहुना ती एक ठरलेली प्रक्रिया नाही काही व्यवस्थापन म्हणजे अशाच रीतीने व्हावं. प्रत्येक उद्योजक हा नवनवीन गोष्टी आत्मसात करू शकतो, बाजारपेठेचं निरीक्षण करून किंबहुना बाजारातील होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून किंवा बदलत्या अपेक्षा काय असतील याचे अंदाज बांधून त्याबद्दलचे कंगोरे तयार करून त्यानुसार व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो किंवा त्या प्रकारचं देखील त्या प्रकारचे मुद्दे आपल्या व्यवस्थापन प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करून यशाच्या शिखरापर्यंत आपल्या व्यवसायाला नेऊ शकतो. त्यामुळं एक साधारणतः सिस्टमॅटिक किंवा एक ज्याला आपण सीझनल ॲप्रोच म्हणतो का, जो आजवर चालत आलेला आहे किंवा जो पिढ्यान पिढ्यापासून परंपरागत दृष्टिकोन आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्या प्रकारच्या दृष्टिकोनातून फक्त व्यवसायाचं किंवा उद्योगाचं व्यवस्थापन उद्योजकाकडून व्हायला नको, तर नवनवीन ज्या काय अपेक्षा त्या साऱ्या गोष्टींचा समावेश, त्या साऱ्या गोष्टींचा विचार व्यवस्थापन प्रक्रिया राबवताना केला जावा. मानवदा आपण त्यामध्ये काळाच्या ओघात कामाच्या तासाबाबतचा आपण बोलतो का, उद्योजक म्हणून आता आपण म्हणतो का नाही तुम्हाला दिवसभर आपल्या उद्योगासाठी उभं राहणं गरजेचं आहे, त्याच्या प्रत्येकाळी अडचणीत स्वतःचे वेळ किंवा बौद्धिक श्रम, शारीरिक श्रम, कष्ट करण्याची किंवा उपासण्याची आप तुमची तयारी असली पाहिजे. या साऱ्या गोष्टी या नव्या जगाच्या नव्या उद्योजकाकडून धरल्या जाणाऱ्या अपेक्षा, तर ते देखील उद्योजकतेच्या वैशिष्ट्यांतर्गत येतं की व्यवस्थापकीय प्रक्रिया आता एक रेघ ओढत नेणं अशी ती अभिप्रेत राहिली नाही, तर त्यामध्ये आमूलाग्र बदल किंवा
नाविन्याचा समावेश, कल्पकतेचा समावेश किंवा अधिकतम खोल पातळीला जाऊन त्या साऱ्या गोष्टींचा चर्चा किंवा त्या साऱ्या गोष्टींचा दृष्टिकोन आपल्या एकन व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये असायला हवा, हा देखील एक भाग त्या उद्योजकतेच्या वैशिष्ट्याच्या प्रक्रियेअंतर्गत आपल्याला शिकायला मिळतो. पुढचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला शिकायला आहे तो आहे जोखीम पत्करणे, रिस्क बिअरिंग ज्याला आपण म्हणतो. का उद्योजक म्हणून तुम्ही सदैव जोखीम स्वीकारायला तयार असायला हवं. 11व्या प्रकरणाअंतर्गत या व्यवसायाची वैशिष्ट्ये शिकताना त्यामध्ये आपण जोखीम हा भाग शिकलो होतो. त्यामध्ये मी तुम्हाला जोखीम काय असते, कशा रीतीने येऊ शकते त्याबाबतची उदाहरणं दिली होती. मी सांगताना तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जोखीम ही आपल्याला टाळता येत नाही, तिची तीव्रता आपल्याला कमी करता येते, आणि तिची तीव्रता कमी करण्याचं मुख्य साधन आपण विमा असं वापरत असतो. असा काही तो भाग आपण त्या याच्यात शिकलो, तो रिकॉल करण्याचा मी प्रयत्न करतो. ध्यानात घ्या की उद्योजक म्हणून तुम सेफ झोन नावाची गोष्टच राहत नाही, कॅल्क्युलेटिव्ह झोन असू शकतो, म्हणजे एक थोडासा अभ्यासपूर्व निर्णय असू शकतो, परंतु सेफ झोन उद्योजक म्हणून असत नाही. कारण तुम्हाला नवनवीन ग्राहक वर्ग खेचण्यासाठी, अभूतपूर्व उत्पादन देण्यासाठी, अभूतपूर्व नफा कमावण्यासाठी जोखीम स्वीकारावं लागतात, रिस्क स्वीकारावं लागतात, आणि त्यावर काम करावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला असे मापदंड किंवा अशी शिखरं गाठता येत नाही जी सर्वसाधारण अभ्यासावर किंवा सर्वसाधारण कामकाजावर आहे. तर आजवर चालत आलेल्या सर्व गोष्टींना तडा देऊन तुम्हाला पलीकडे जाऊन काम करावं लागतं, ज्यामध्ये रिस्क फॅक्टरही खूप मोठा असतो. या यशस्वी होण्याची शक्यताही अभ्यासपूर्वक जे असेल तर ती देखील त्यामध्ये असते. परंतु रिस्क न घेता, जोखीम न पत्करता कोणताही व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, हा एक मोठा भाग आहे. म्हणजे तुम्ही उद्योजक म्हणून ज्यावेळेस सुरुवात करता तोच एक सर्वात मोठी रिस्क आहे. म्हणजे तुम्ही तेच पैसे बँकेत टाकले तर एक ठरलेलं आणि निश्चित स्वरूपाचं व्याज त्या बदल्यात तुम्हाला मिळू शकतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही उद्योजक होण्याचं ठरवतात त्यावेळेस ती जी काही रक्कम तुम्ही उद्योजक म्हणून त्या उद्योगात गुंतवतात तर ती कितपत तुम्हाला प्राप्त होईल, ते कदाचित तुम्ही त्या व्याजापेक्षा खूप अतिरिक्तचाही नफा मिळू शकतात, किंबहुना त्या व्याजापेक्षाही खूप कमी उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं, किंवा परिणामी तोटा देखील होऊ शकतो. तर या साऱ्या शक्यता असतात, तर या साऱ्या शक्यतांना स्वीकारावं लागतं, आणि त्याशिवाय कोणी यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही. मध्यंतरी तुमच्या वाचनात आले की नाही मला ठाऊक नाही, परंतु बिल गेट्स बाबत एक घटनाक्रम मला वाचण्यात आला तो असा की एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी, महिला पत्रकारांनी बिल गेट्स यांची मुलाखत घेताना त्यांना तुम्ही इतके यशस्वी का किंवा कसे झालात याबाबत प्रश्न विचारला. तर त्यावर प्रतिक्रिया देताना बिल गेट्स यांनी स्वतःच्या खिशातनं एक चेकबुक काढला आणि त्यावर एक सही केली, आणि तो चेक त्या महिला वृत्त पत्रकाराच्या किंवा निवेदिकेच्या हातात दिला आणि तिला सांगितलं की तुम्हाला पाहिजे ती रक्कम यावर लिहून घ्या. तर ते म्हणलं नाही मी त्यासाठी काय प्रश्न विचारलो नाही. मग त्यांनी तो चेक वापस घेतला. पुन्हा एकदा महिला पत्रकारांनी थोडासा फिरून तोच प्रश्न विचारला की तुम्ही इतके यशस्वी उद्योजक का आहात. तर बिल गेट्स यांनी पुन्हा तो खिशातला चेक काढला आणि पुन्हा त्यांना देऊ केला की घ्या, जी हवी ती रक्कम लिहा. महिला पत्रकारांनी पुन्हा तो चेक स्वीकारला. ते म्हणलं नाही नाही मला नको. तर बिल गेट्सने तो चेक पुन्हा ताब्यात घेतला आणि ते म्हणले मी यशस्वी यासाठी आहे तर मी आजवर माझ्या समोर आलेली एकही संधी सोडलेली नाही जी तुम्ही आता सोडली. जसं मी यशस्वी उद्योजक आहे, जर तुम्ही हा चेक स्वीकारला असता तर जगातील सर्वात श्रीमंत पत्रकार होण्याचा मान तुम्हाला आज मिळू शकला असता, पण तुम्ही संधी सोडली आणि मी आजवर एकही संधी सोडली नाही, त्यामुळे मी यशस्वी उद्योजक आहे. तर ही झाली या हे जोखीम का जी काही संधी येईल ती प्रत्येक संधी तिच्या जोखीमीसह उद्योजक म्हणून ज्यावेळेस तुम्ही स्वीकारायला तयार असाल त्याच वेळेस तुम्हाला प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. परंतु जोखीम आहे म्हणून तुम्ही तिथून लांब पळाल तर मग तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, हा देखील त्याचा एक भाग आहे. उद्योजकतेचं ते देखील एक वैशिष्ट्य. शेवटचा मुद्दा या अंतर्गत शिकायला मिळतो तो आहे रिक्त भरण कार्य. रिक्त भरण कार्य म्हणजे थोडक्यात रिकाम्या जागा भरणं. रिकाम्या जागा भरणं म्हणजे काय, तर उद्योजक म्हणून काम करत असताना काळाच्या ओघात अनेक गोष्टी आपल्यात काळानुसार आपल्यात आपल्याला कमतरता जाणवायला लागतील, आणि त्या कमतरता पूर्ण करणं, त्या रिकाम्या जागा भरणं, त्या गॅप्स भरणं, याला आपण रिक्त भरण कार्य म्हणू शकतो. का उद्योजक म्हणून तुम्ही काम करत असताना काळाच्या ओघात ज्या ज्या काही नवनवीन गोष्टी येतात त्या आधी आपण शिकलो नसतो किंवा त्या आधी आपल्याला ज्ञात नसतात, परंतु आता मात्र सर्वाईव्ह करण्यासाठी, आता टिकण्यासाठी मात्र तुम्हाला
त्या साऱ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे. म्हणजे उदाहरण दाखल मी म्हटलं की झूम मीटिंग अटेंड करणं हे आधी उद्योजक म्हणून फारसं गरजेचं नाही, कारण या कोविडच्या सिच्युएशन आधी आपण समोरासमोर मीटिंग घेऊ शकत होतो, परंतु आज गेल्या 6-7 महिन्यापासून आपल्याला ज्याला 1-to-1 मीटिंग ज्याला आपण म्हणतो ते घेणं शक्य नाही. महाशेवेस आता झूम मीटिंग यासारखे किंवा अनेक तत्सम ॲप आपल्याला बाजारात उपलब्ध दिसतात. मग उद्योजक म्हणून मी जो कोणी व्यक्ती त्याला आधी चालवता येत नाही किंवा ते अटेंड करता येत नव्हतं, आता मात्र त्याला शिकावं लागेल. संगणक समजा आपण एक भाग म्हणला की ते कसं ऑपरेट होतं ते आता आपल्याला शिकावं लागेल. जी जी काही नवनवीन कम्युनिकेशनची ॲप्स येतात ती आपल्याला आता शिकावं लागतील, त्या डिलिंग्स आपल्याला करावं लागतील. विविध भाषांवर कदाचित आपण परदेशातील एखाद्या आपल्या ग्राहकांशी आपण संपर्कात आहोत किंवा तो पण आपला ग्राहक वर्ग आपला आहे, तर त्या तिकडच्या गोष्टी शिकणं, तिकडच्या लोकांच्या गरजा ध्यानात घेणं, तिकडच्या भाषेशी समरस होणं, या साऱ्या आणि साऱ्या बाबी ज्याला आपण रिक्तभरण गोष्टी म्हणू शकतो, ज्या आपल्याला ज्ञात नाही परंतु गरजेचं आहे. आता उद्योजक म्हणून काम करताना आजच्या काळाला आपल्याला त्या गरजेचं आहे, तर त्या देखील गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील, ज्याला आपण रिक्तभरण कार्य असं म्हणू शकतो. तर आपण एकूण 8 मुद्दे या उद्योजकतेच्या वैशिष्ट्य अंतर्गत अभ्यासली. अपेक्षा करतो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ते तुम्हाला अधिक चांगल्या रीतीनं समजतील. पुन्हा तेच सांगतो की काही भाग जर थोडासा अडचणीचा वाटला तर थोडासा व्हिडिओ रिवाइंड करून बघा, तर तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया आपण अभ्यासायची आपल्याला याच्या पुढच्या भागात. एकंदरीत हा भागच उद्योजकतेचा विकास म्हणून आहे, आणि त्याच्या अंतर्गत सर्वात प्रथमचा भाग आपल्याला उद्योजकतेची वैशिष्ट्य होती ती आपण आजच्या तासाला शिकली. पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुसरा नवीन भाग घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.